खासदार सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर हल्ला बोलाय. निरागस बहीण भावाच्या नात्याची किंमत लावण्याचं पाप सरकारने केलं असं ते म्हणताय. 1500 रुपयात नातं विकलं जाणार नाही असंही वक्तव्य सुप्रिया सुळे यांचं आहे. लोकसभेआधी कोणालाच बहीण आठवली नाही अशी ही आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली आहे. तर सरकारचं नातं प्रेमाचं नाही तर मतापुरतं आहे असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. अनेक योजना हे करतील, अजूनही येतील, पण गमतीचा भाग मला असं वाटतो की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या. आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो, आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात, आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल. ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणो. 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही आहे. आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.